नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने 101 गरजूंना कपडे व मिठाईचे वाटप। दिवाळीच्या निमित्ताने गोर गरीब आणि गरजू व्यक्तींना सण साजरा व्हावा म्हणून येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने 101 गरजूंना साडी, ड्रेस आणि मिठाईचे वाटप करण्यात आले। मागील 25 वर्षापासून दरवर्षी दिवाळीत शांतीदूतच्या वतीने कपडे व मिठाई वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीदूतचे संस्थापक अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा, तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका, उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार व पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, डॉक्टर दिनेश तुडा, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, डॉक्टर रितेश अग्रवाल, वर्षा सारडा, डॉक्टर राधा अग्रवाल, केदारनाथ सारडा, सुरेंद्र सोमानी आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना ऍडव्होकेट राहुल पाटील यांनी सुभाषचंद्र सारडा शांतीदूतच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवतात, हीच खरी समाजसेवा आहे। या कार्यक्रमामुळे गरिबांच्या घरी दिवाळी साजरी होते असे ते म्हणाले। तर यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका, अविनाश कुमार यांनीही शांतीदूतच्या उपक्रमाचे कौतुक केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करण सारडा, केशव सारडा, गौरव बाहेती, राधिका बाहेती, जल सारडा यांनी विशेष परिश्रम घेतले। शांतीदूत सेवाभाव संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ब्लँकेटचं थंडी सुरू होण्याची आज जे काही गरज म्हणत आहेत त्यांना वाटप करण्यात आले। सन्मान्य मिठाई आहे, सन्मान्य आमचा अध्यक्ष या संस्थेचे, मी सुद्धा सदस्य आहे, सांगायला मला आनंद होत आहे। सारडा साहेब असतील, सर्वजण आहेत आमचे, डॉक्टर बुतडा साहेब आहेत आमचे, प्राचार्य नायकवाडे सर आहेत, दोन्ही ॲडिशनल SP इथं उपस्थित झालेले आहेत। अतिशय समाज उपयोगी कार्यक्रम आणि समाजामध्ये काम करत असताना अखंड सेवा मला वाटतं 36 वर्षापासून सुरू आहे, 40 वर्षापासून ही सेवा सुरू आहे आणि कसल्या प्रकारचं स्वार्थ नसताना कोणत्याही पक्षाला, ते काही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत किंवा सदस्य नसताना सुद्धा फक्त समाजसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सातत्यानं 40 वर्षापासून सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचं काम सन्मान्य सारडा साहेबांनी हाती घेतलेलं आहे। आणि फक्त हेच नाही तर पाण्याचे वॉटर कूलर्स असतील किंवा जे काही वंचित असतील, शोषित असतील, त्या लोकांना न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आज परभणीतच हे मर्यादित काम राहिलेलं नाही तर संभाजीनगरला सुद्धा ह्याची शाखा आता लवकरच आपण स्थापन करत आहोत। आणि माझी इच्छा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की संपूर्ण महाराष्ट्रभर शांतीदूत सेवाभावी संस्थेची अशा प्रकारची निरंतर सेवा सुरू राहावी। दीपावळीच्या आपल्या सर्वांना लक्षलक्ष शुभेच्छा देतो आणि ज्यांना खरंच गरज होती अशा लोकांना साडी असेल, मिठाईचं वाटप असेल किंवा थंडी सुरू झाल्याचं ब्लँकेटचं वाटप असेल, असे विविध प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रम, समाज उपयोगी वस्तू त्यांच्या हातून सातत्यानं 40 वर्षापासून वितरित करत आपण आलेलो आहोत। त्याबद्दल त्यांचं मनसु अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि थांबतो। शांतीदूत सेवा संस्थाने जो ये कार्यक्रम रखा है दिवाली के निमित्ताने सभी को साड़ी और स्वीट्स बांटे हैं, तो बहुत खुशी लगा मेरे को, मेरे हाथ से दिया गया है, तो मैं इन लोगों को और 100 ईयर सर्विस करने के लिए और ज़्यादा एनर्जी मिलना करके ईश्वर से प्रार्थना कर रहा हूँ। सभी को दिवाली का हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।